मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर करून या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी शिवसेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल आणि देशाचा कणा असलेला शेतकरी अधिक डबघाईत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने निर्यात बंदी त्वरित उठवावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल. यावेळी जळगाव शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर शरद तायडे सोबत शिवसैनिक उपस्थित होते. महामारी आली असताना देशावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनावर निर्यात बंदी घातलेली आहे आणि या निर्यात बंदीमुळे या शेतकऱ्यांच्या उत्पादन केलेल्या कांद्याचे भाव गडगडलेले आहेत आणि म्हणून या शेतकऱ्याला आर्थिक सहकार्य देण्यापेक्षा केंद्र सरकारने या निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची अवहेलना केलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कृत्याचा मी निषेध करतो आणि केंद्र सरकारने ही निर्यात बंदी ताबडतोब उठवली पाहिजे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात जळगाव कलेक्टर ऑफिस समोर घोषणा देण्यात आल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभ मंगलम, सर्व मंगलम, नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.